हे सरकार फॅसिस्ट सरकार आहे, त्यामुळे भीमा कोरेगावची दंगल ज्यांनी फडकवली आणि माती भडकवली ते मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे, त्यांचं नाव मनोहर भिडे आहे, आपण उगाच त्यांना संभाजी भिडे म्हणतो, संभाजी नाव लावण्याचा त्यांना अधिकार नाही, संभाजी आमचा लाडका राजा आहे, आमचं दैवत आहे, श्रद्धास्थान आहे, त्या श्रद्धास्थानाचा व्यापार करत आग लावण्याचं काम करणारे जे मनोहर भिडे आहेत ते वयाने फार मोठे आहेत, मी त्यांना आवाजावं बोलतो, अन्यथा आपण आवाजावं बोललं नाही पाहिजे, पण वयाने मोठे आहेत म्हणून आदर करतो, पण या माणसांनी ज्या पद्धतीनं डोकी फिरवण्याचं काम केलं आहे आणि मनोहर भिडेंनी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक माध्यमाने जी मुलाखत दिली तुम्ही पहा, एकाच वेळेला दलितांच्या विरोधात गरळ ओकली, मराठा समाजाच्या विरोधात गरळ ओकली, लिंगायत समाजाच्या विरोधात गरळ ओकली, हे पहिल्यांदा मी बघतोय आणि आपण ते सहन करतो आहोत, का म्हातारा माणूस आहे जाऊ दे, पण इतकी घांदरडी गरळ ओकताय ते मनोहर भिडे नाही ओकत आहे. या भाजप सरकारच्या मागे ज्या सांप्रदायिक शक्ती उभ्या आहेत त्या शक्तींची गरळ ही गोडसेवादी ताकद आहे, तेवढी त्यांची हिंमत वाढली. महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर गोडसेवादी शक्ती महाराष्ट्रात संपल्या होत्या, त्यांनी आता इतकं मोठं डोकं वर काढलेलं आहे आणि समाजासमाजात ते फूट पाडतायत, जाती जातीमध्ये भांडण लावतायत आणि अत्यंत गलिच्छ शब्द वापरतायत, अत्यंत घाणेरडे शब्द वापरतायत, सभ्यता संस्कृती यांचा काही संबंध नाही यांचा, आणि सरकार त्यांना पकडायला तयार नाही, कसं पकडेल, कारण त्यांच्याच आधारावरती सरकार उभं आहे. त्यामुळे मनोहर भिडेंना भाजप सरकार पकडेल यावर भाबडा माणूस विश्वास ठेवेल, मी विश्वास ठेवायला तयार नाही. उलट ज्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर दाभोळकर गोविंद पानसरे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या केल्या आणि ज्येष्ठ साहित्यिक कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या, हे हत्या करणारे सगळे लोक एक आहे, ते महाराष्ट्रातले आहेत, ते गोडसेवादी आहेत, ज्यांना पकडलं गेलं त्यांना यांनी जामीन मिळण्याची व्यवस्था केलेली आहे, ते बाहेर आहेत आणि तुम्ही आश्चर्य वाटू नका, हे लोक त्यांना आता देशभक्त म्हणून सर्टिफिकेट देऊन टाकतील, एवढंच आता राहिलेलं आहे बाकी. त्यामुळे एकबोटे आणि भिडेंना अटक होईल यावर कोण विश्वास ठेवेल, वीरेंद्र तावडेला जेव्हा जामीन मिळतो त्यावेळेला या दोघांना अटक होईल याच्यावर विश्वास ठेवूनच वेडेपणा आहे, भाबडेपणा ठरेल.